कॉलेज शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स. आजच प्रवेश घ्या. तब्बल 65 वर्ष पूर्ण झालेल्या दोडामार्ग सावंतवाडी राज्य मार्गावरील मणेरी पुलाची दुरावस्था झाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे डोळे झाक करत आहे. शिवसेनेचे तालुका संघटक संजय गवस याबाबत आक्रमक झालाय. सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडणारा दोडामार्ग तालुक्यातील तिलारी नदीवरील मणेरी येथील सर्वात मोठा पूल आहे. हा पूल उभारून 65 वर्ष झाली आहे. सध्या या पुलाचे कठडे ढासळले असून त्या सिमेंटच्या संरक्षण कठड्यांना लाकूड काठ्यांचा आधार देण्यात आलाय. इतकी दयनीय अवस्था बांधकामच्या निकम्य अधिकाऱ्यांमुळे झाल्याची संतप्त प्रतिक्रिया संजय गवस यांनी दिली आहे. त्यामुळे थेट सिंधुदुर्ग लाईव्हकडे मणेरी पुलाची झालेली वाताहत प्रत्यक्षरित्या जाग्यावर जाऊन अधोरेखित केली आहे. वज्रे येथील सेजा वेदांता कंपनीचे हेवी ट्रक या पुलावरून वाहतूक करत असल्यानं या पुलाला अधिक धोका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे येत्या महिन्यात या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून या पुलाच्या जागी नवीन पूल उभारणीचा प्रस्ताव बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे पाठवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष वेधूनही सुधारत नसेल तर शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना धडा शिकवला जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणारं हे मणेरी पूल असून या पुलाची दुरावस्था काय झालेली आपण प्रत्यक्षात पाहत आहात. या पुलाचं असणारा संरक्षक कठडा जो आहे पूर्णपणे ढासळलेला आहे. त्याला लाकडी लावून त्याला संरक्षक देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेला आहे. येणाऱ्या या 2 वर्षामध्ये या पुलाची जी स्थिती झालेली आहे ती अगदी कमकुवत स्थिती झालेली आहे. या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून या दुरुस्ती संदर्भात या सार्वजनिक बांधकाम खात्याने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ते वारंवार सूचना देऊन विनंती करून पण सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत आणि लोकांना या पुलावरून वाहतूक करताना जो मुठीत घेऊन वाहतूक करावी लागते आहे. संपूर्ण गावागावातील फुलं कोसळलेली आहे आणि हे जोडणारं पूल जे आहे दोडामार्ग तालुक्याचं एक महत्त्वाचं पूल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या पुलाची जर दुरुस्ती नाही झाली किंवा याला पर्यायी मार्ग नाही उपलब्ध केला असता दुसरा पर्यायी पूल नाही उपलब्ध केला महा मोठं संकट या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. आणि जर हे पूल दुर्दैवाने हे पूल जर कोसळलं तर लोकांना येण्या जाण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही. सार्वजनिक बांधकामांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही या लोकांच्या जर तुम्हाला जीवन मरणाचा प्रश्न जर असेल जर त्यांना खरोखर या लोकांवर आत्मीयता असेल तर या पुलाचं टक्चर वाढीस लगेच करायला पाहिजे. लोकप्रतिनिधींना दोषी ठरून काय उपयोग होणार नाही. कारण तुम्ही जर यंत्रणात खूप कमी ठरली असेल तर लोकप्रतिनिधींना दोष लोकांचा लोकप्रतिनिधी दोष देणार नाही. त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही. या पुलावरून विशेषतः अति अवजड वाहने कायमस्वरूपी या ठिकाणी वाहतूक होते. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक होते. विशेषतः सेजा वेदांता जी कंपनी आहे त्या कंपनीतून जवळजवळ 16 टायराच्या गाड्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जातात. गेली मायनिंगच्या गाड्या असू दे या ठिकाणीवरून जातात आणि गेली 2 वर्ष या पुलाची जी दुरावस्था झालेली आहे ती याकडे दुर्लक्षच आहे. आणि या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो बघा हे या ठिकाणी बघा मेघा पडलेल्या आहेत. या मेघा पण वाहतूक करताना कोणी एखादा वाहतूकदार असेल किंवा एखादा दुचाकी या ठिकाणी जात असेल तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या संपूर्ण पुलावाला जे मार्ग आहे तो मार्ग पूर्णपणे लोकांच्यासाठी धोकादायक आहे. संरक्षक कठडे जर बघितले तुम्ही तर आज बघा ही परिस्थिती काय आहे. हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी या ठिकाणी नेहमी ये जा करत असतात. त्यांना सूचना देऊन विनंत्या करून पण त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. या पुलाची या पावसाळ्यानंतर वेळीच जर दुरुस्ती न झाल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने या अधिकाऱ्यांना घेला घालून उत्तर त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः आमचे खासदार किंवा आमदार आणि पालकमंत्री यांना पण हा विषय आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवून हा या पुलासाठी पर्यायी पूल आणि या पुलाची दुरुस्ती करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. संजय गवस यांच्या मागणीला युवा सेना तालुका प्रमुख भिवा गवस तालुका समन्वयक मदन राणे यांनीही पाठिंबा दिलाय. दोडामार्ग तालुक्यातील महत्त्वाचा असा हा मणेरी पूल आणि या मणेरी पुलाबद्दल आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय संजय गवस साहेब किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी जे इथे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला त्या इशाऱ्याशी आम्ही सर्व युवा सेनेचे पदाधिकारी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. जर या पुलाचा विषय मार्गी नाही लागला तर या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना त्या खुर्चीवर बसायला पण देणार नाही आणि त्यांना हा जाब आम्ही जनता किंवा आम्ही सर्व जनतेबरोबर त्यांना जाब विचारणार आणि परत याच्या पुढे
जर असे दोडामार्ग तालुक्यातील इतर पण पूल आहेत त्यांचा पण विषय जर यांनी जर सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर असा निधी द्यायला तयार आहे आणि सार्वजनिक बांधकामचे अधिकारी खूप कमी ठरत आहेत। म्हणून आम्ही सर्व त्यांना युवा सेनेचे पदाधिकारी किंवा शिवसेनेचे पदाधिकारी याला जाहीर पाठिंबा देत आहोत। सध्या मणेरी पुलाच्या पायाला अनेक ठिकाणी भेगा पडले असून पुलाच्या कठड्याची सुद्धा दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे पुलाचे बांधकाम दर्जाचे ऑडिट होऊन त्याची क्षमता न तपासल्यास कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अगदी शेवटचं टोक आणि जो नव्याने निर्माण झालेला तालुका म्हणजे दोडामार्ग तालुका आणि या दोडामार्ग तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून जोडणारा हा मणेरीचा पूल अतिशय महत्त्वाचा पूल, याच पुलावर आपण आहोत आणि या पुलाबाबत शिवसेनेचे जे तालुका संघटक आहेत, युवा समन्वयक आहेत मदन राणे, संजय गोस यांनी अतिशय बांधकाम विभागाच्या या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। मात्र कुठच्याही प्रकारचं येथील जनता हे राजकीय जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, राजकीय पदाधिकारी सगळी मागणी करतात बांधकाम खात्याकडे या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं, याची नेमकी जी कुवत आहे ती तपासली जावी। याच पुलावरनं अगदी 16 टन पर्यंत वाहतूक जी आहे माल वाहतूक ती केली जाते, त्यामुळे हा जर पूल कोसळला तर संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटणार आहे। त्यामुळे या राजकीय लोकप्रतिनिधींची आणि पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की या पुलाचा जो स्ट्रक्चरल ऑडिट व्हायला पाहिजे, याची नव्याने बांधणी होण्यासाठी या पुलाची नेमकी खरंच एवढी सक्षमता आहे का की जनता जशा प्रकारे आत्ताच्या महापुरामध्ये अनेक गावांचे पूल वाहून गेले, अनेक गावं तालुक्यापासून जिल्ह्यापासून तुटली गेली, तसा प्रकार दोडामार्ग वाशिमवर येऊ नये यासाठी या लोकांची धडपड आहे। निश्चित शासनाने याची दखल घेतली पाहिजे, अन्यथा अन्य गावांवर अन्य जिल्ह्यात आणि अन्य तालुक्यांवर जशा प्रकारे परिस्थिती जी अतिशय बिकट परिस्थिती ओढवलेली आहे, तालुक्याशी जिल्ह्याशी संपर्क तुटलेला होता, तशी वेळ आणि तशी परिस्थिती उद्भवायला वेळ लागणार नाही। दोडामार्ग पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।